जो 10 तारीख को जो ईद है यानी कि बकरीद है, कानून में नहीं है, कौन से बुक में लिखा नहीं है कि ऐसा कि गो हत्या कर कर ये ईद मनाना है। जिस माँ का हम दूध पीते हैं उस माँ को हम काट कर खाना, किसी कानून में, किसी हिस्ट्री में, किसी गीता में, किसी बाइबल में, किसी कुरान में नहीं लिखा है कि गो हत्या कर कर अपना पेट भर सके। जो 10 तारीख तक जो नगर के सारे चौरस्ते हैं उन चौरस्तों पर एक चेक पोस्ट यानी कि पुलिस अधिकारियों को तैनात करे। अगर 10 तारीख तक पुलिस अगर तैनात नहीं रहा तो हमारे संगठन के तरफ से हम जाकर रात में तैनात रहते। जो गो हत्या ये लोग कर रहे हैं, जो दूसरे दूसरे स्टेट से, गांवों से जो रात में गाड़ियां कंटेनर में भर भर के जो लाकर उनकी हत्या कर कर अपना ईद मना रहे हैं, ये लास्ट ईद समझते हम हमारे संगठन के तरफ से। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, United Hospital, KBN University, Shine Group of Institutions, Fine Art Designer, Chulbu Lighting and Furniture, SR Continental Hotel and by Orbis International School. Jai Shri Ram. आने वाले जो 10 तारीख को जो ईद है यानी कि बकरीद है, उस ईद को वो लोग गौ माताओं का हत्या कर कर अपना ईद मनाते हैं। जो कि कितनी बार हमारे हिंदू कार्यकर्ता, हर हिंदू संगठन के तरफ से कितनी बार आंदोलन हुआ है और गवर्नमेंट का लॉ एंड ऑर्डर भी वो लोग पालन नहीं कर रहे हैं। तो इसलिए आज हम माननीय जिलाधिकारी जी को, हमारे हिंदू जागृति सेने जिला घटक कलबुर्गी के तरफ से ये गुजारिश करते हैं कि आने वाले जो 10 तारीख तक जो नगर के सारे चौरस्ते हैं उन चौरस्तों पर एक चेक पोस्ट यानी कि पुलिस अधिकारियों को तैनात करें। और कि हमारे संगठन के तरफ से ये बोलना चाहता हूँ, अगर 10 तारीख तक पुलिस अगर तैनात नहीं रहा तो हमारे संगठन के तरफ से हम जाकर रात में तैनात रहते। मैं संगठन की तरफ से ये कहना चाहता हूँ और कि अभी जो ईद है 10 तारीख बकरीद, जो गो हत्या ये लोग कर रहे हैं, जो दूसरे दूसरे स्टेट से, गांवों से जो रात में गाड़ियाँ कंटेनर में भर भर के जो लाकर उनकी हत्या कर कर अपना ईद मना रहे हैं, ये लास्ट ईद समझते हम हमारे संगठन के तरफ से। अगर ऐसा ही आगे चलता रहा तो अगले बकरीद को हमारा संगठन, अगर सरकार इसके बारे में अगर कुछ भी निर्णय नहीं लिया, ये लास्ट बकरीद है। हम भी बहुत देखते आए हैं, हर संगठन वाले हम हिंदू समाज के तरफ से बहुत कुछ बात करते, चिल्लाते, सरकार को निवेदन करते आ रहे हैं कि ये सब जो है गो हत्या करना बंद करो, क्योंकि ये कानून में नहीं है, कौन से बुक में लिखा नहीं है कि ऐसा कि गो हत्या कर कर ये ईद मनाना है। क्योंकि हम उस गौ माता की पूजा करते हैं कि जिस माँ का हम दूध पीते हैं उस माँ को हम काट कर खाना, किसी कानून में, किसी हिस्ट्री में, किसी गीता में, किसी बाइबल में, किसी कुरान में नहीं लिखा है कि गो हत्या कर कर अपना पेट भर सके। जय हिंद। ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ 10ನೇ ತಾರೀಕು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ ಇರುವ ನಿಮಿತ್ತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಏನು ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು 10ನೇ ತಾರೀಕು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ, ಏನು ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಏನು ಗೋ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿ ಬಕ್ರೀದ್ ಹಬ್ಬ ಆಚರಿಸ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆ ಮುಸ್ಲಿಮರ ಬಾಂಧವರಿಗೂ ಒಂದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ಆ ಒಂದು ಗೋ ಹತ್ಯೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹಬ್ಬ ಮಾಡೋದಾದರೆ ನಾವು ಕೂಡ ಅವ್ರ ಜೊತೆ ಬಂದು ಹಬ್ಬ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ, ಈಗ ನಾಳೆ ಹಿಡಿದು 10ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೂ ರಿಂಗ್ ಏನು ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ರಿಂಗ್ ರೋಡ್ಗಳಲ್ಲೂ ಒಂದು ಸೂಕ್ತವಾದ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಹಾಗೂ ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ರಾತ್ರಿ 10ರಿಂದ ಮುಂಜಾನೆ 5 ಗಂಟೆವರೆಗೂ ಅಲ್ಲಿ ಪೊಲೀಸು ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸೂಕ್ತವಾದ ಭದ್ರತೆ ಒದಗಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ, ಬೇರೆ ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಕಂಟೈನರ್ ಮೂಲಕ ಹಾಗೂ ಟಾಟಾ ಎಸ್ಗಳ ಮುಖಾಂತರ ಏನು ಗೋ ಮಾತೆಗಳನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ತಗೊಂಡು ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವತ್ತಿನ ದಿವಸ
ಏನಾದರೂ ನಡೆದೆ ಹೋದಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ನಾವು ರಾತ್ರಿ ಆ ಒಂದು ತಪಾಸಣೆಯಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ತೀವಿ. ರಾತ್ರಿ 10ರಿಂದ 5ರವರೆಗೂ ನಾವು ಕೂಡ ಇಡೀ ರಿಂಗ್ ರೋಡ್ ಸುತ್ತಮುತ್ತ ನಾವು ಓಡಾಡ್ತೀವಿ. ಎಲ್ಲೇ ಆದರೂ ವಾಹನ ಅಕ್ರಮವಾದ ವಾಹನಗಳು ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಅದನ್ನು ತಂದು ಯಾವುದೇ ಯಾವ ಸಂಬಂಧ ಬರ್ತಾ ಆ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನು FIR ಮಾಡಿ ಆ ಗೋಗಳನ್ನು ಗೋಶಾಲೆ ಕಳಿಸಿ ಆ ಗೋಮಾತೆಯನ್ನು ರಕ್ಷಿಸುವಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳು ನಮಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಬೇಕಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, United Hospital, KBN University, Shine Group of Institutions, Fine Art Designer, Chulbu Lighting and Furniture, SR Continental Hotel, and by Orbis International School.